नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. चालू घडामोडीचं सेशन आपण आणत असतो. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण 14 जून ते 18 जूनच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी MPSC तलाठी क्लार्क पोलीस भरती IBPS बँकिंग जिल्हा न्यायालय सर्वच परीक्षाकरिता महत्त्वाचं आहे. तर चला आता आपण वळूयाच्याकडे. तर बघा, सर्वात पहिली जी बातमी येते आपल्याजवळ त्याच्यामध्ये बघा, हवामान बदल रोखण्यासाठी करण्यात आलेले जे पॅरिस करार आहे त्याचं जे मापदंडाचं पालन करण्यास अनेक देश यामध्ये अपयशी ठरणार आहे, यात भारताचा देखील समावेश आहे. कराराअंतर्गत जे आहे 2030 जे लक्ष निर्धारित केलेलं आहे ते गाठण्यापासून अनेक देश खूपच मागे आहे. हवामान बदलाची जी गंभीर परिणाम आहे त्याला भारताला लवकरच तोंड द्यावं लागू शकणार आहे. भारतातील निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या जी आहे कृषीवर निर्भर आहे आणि हवामान बदलामुळं होणारं सर्वाधिक नुकसान हे कृषी उद्योगाला सहन करावं लागणार आहे. कार्बन उत्सर्जन 2030 33-35% कमी करण्याचं आवाहन भारतासारख्या विकसनशील देशांना पॅरिस कराराद्वारे करण्यात आलेलं आहे. याकरता सौर ऊर्जेवर आधारित ऊर्जा प्रकल्प निर्माण करावे लागणार आहे आणि कोळशाद्वारे कार्यान्वित जे काही प्रकल्प आहे ते बंद करावे लागणार आहे. ही महत्त्वाची एक न्यूज आहे, लक्षात असू द्या. भारताला लवकरच तोंड द्यावं लागू शकतं. 2030 कमी करण्याचं आवाहन जे आहे भारताला पॅरिस कराराद्वारे केलं आहे. आणि आत्ताच याच्यातून न्यूज होती की जे की आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी याच्यातून माघार घेतलेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती रामनाथजी कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्यासोबत जे आहे ते शनिवारी 3 देशांच्या दौऱ्यावर केलेले आहे. 3 देशांच्या ते दौऱ्यावर आहे. टोटल जो दौरा आहे तो 7 दिवसाचा आहे. युनान आहे, त्याच्यामध्ये सुरीनाम आहे आणि क्युबा आहे. ओके, क्युबा, सुरीनाम आणि युनान असे 3 देशांना ते भेट देणार आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. माहीत असेल आपल्याला, मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलं, 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि त्या दिवशी जे सुरीनाम आहे तिथले जे राष्ट्रपती आहे त्यांच्यासोबत ते योग सराव करणार आहे, हे लक्षात ठेवा. सुरीनामच्या दौऱ्यावर जाणारे कोविंद हे भारताचे पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ पत्रकार कुठल्याचे आणि रायझिंग काश्मीर जे आहे त्याचे संपादक शुजत बुखरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी 5:30 सुमारात बुखरी हे लाल चौकातील प्रेस एल्केलव्हेलमध्ये जे आहे असलेल्या कार्यालयातून ते निघाले होते आणि बुखरी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावरती गोळीबार केला. यामध्ये शुजात बुखारी यांच्यासोबतच त्यांचे PSO जे आहे वैयक्तिक त्यांचे सुरक्षा रक्षकसुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत. लक्षात ठेवा, शुजात बुखारी नाव काय, शुजात बुखारी. त्याच्यानंतरची न्यूज आपण बघूया. भारत हा दूध उत्पादनात सुमारे 165 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन करतो. दुधाचं भारत किती, 165 दशलक्ष टन, जागतिक स्तरावर प्रथम आहे. भारतानंतर येतो नंबर कोणाचा, अमेरिकेचा 107.5 दशलक्ष टन, नंतर येतो चीन 36.5 दशलक्ष टन. तर सर्वात जास्त जे दूध उत्पादन करतं ते भारत, 165 दशलक्ष टन इतकं दूध उत्पादन करतं. युरोपीय संघातील सर्व देश जितकं दूध उत्पादन करतात तेवढं एकटं भारत करून टाकतो. ओके, जागतिक दूध उत्पादनाचा विकास दर जो आहे भारताचा 2.1 आहे आणि वार्षिक भारताचा विकास दर 6.3 आहे. दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं जे आहे 28 जुलै 2014 गोकुळ मिशन जी योजना आहे तीसुद्धा शुभारंभ केलेला आहे. या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 राज्यामध्ये 546.15 करोड रुपये खर्च करण्यात आलेला आहे. तर ही सुद्धा लक्षात ठेवा, कुठली योजना आहे, गोकुळ मिशन योजना. 31 मार्च 2018 546.15 करोड रुपये खर्च. प्रथम क्रमांक कोणाचा आहे, भारताचा आहे. द्वितीय क्रमांक अमेरिका, तिसरा क्रमांक चीन आहे. त्याच्यानंतर अमेरिकेनं भारताला $93 कोटी जे आहे 6AH-64E अपाचे जे आहे लढाऊ हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहाराला मंजूर दिलेली आहे. लढाऊ हेलिकॉप्टर समवेत या व्यवहारात फायर कंट्रोल रडारसुद्धा मिळणार आहे, हेल फायर लँगबो मिसाईल मिळणार आहे, स्टिंगर बॉय बॅक I-92H क्षेपणास्त्र मिळणार आहे, नाईट विजन सेन्सर आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीमसुद्धा मिळणार आहे. अपाचे हेलिकॉप्टर बहुउद्देशीय स्वरूपाचे असून याचा वापर अमेरिकेचे सैन्य करत आहे. हेलिकॉप्टर सेन्सरच्या मदतीनं रात्री देखील हे उड्डाण भरू शकते असे हे हेलिकॉप्टर्स आहे. AH-64Eच्या मदतीनं जमिनीवरील धोक्यांशी सामना करण्याची भारताची संरक्षण क्षमता याच्यानं वाढणार आहे. तर लक्षात ठेवा, EAH-64E हे जे हेलिकॉप्टर आहे याचा
जो आहे व्यवहार झालेला आहे अमेरिका आणि भारतमध्ये 93 कोटी डॉलर्स। त्याच्यानंतर जागतिक टेनिसमध्ये विक्रमवीर व स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर एनर्जीआय स्टुटगार्ट ओपन स्पर्धा जिंकलेली आहे। कुठली? स्टुटगार्ट, लक्षात ठेवा, स्टुटगार्ट ओपन। रॉजर फेडरर कुठला आहे? हा स्वित्झर्लंडचा आहे। फेडररनं जे आहे कॅनडाच्या रेओनिकलचा पराभव केलेला आहे। फेडरलचं हे कारकिर्दीतलं 98 जेतेपदक आहे, 98 व त्याचं हे जेतेपदक आहे। ATP टेनिस क्रमवारीत फेडरलनं स्पेनच्या जे आहे राफेल नदालासुद्धा मागे टाकलेलं आहे आणि अव्वल स्थान प्राप्त केलेलं आहे। तर लक्षात ठेवा, रॉजर फेडरर स्टुटगार्ट ओपन स्पर्धा जिंकलेली आहे। त्यानंतर बेळगाव रुरल स्केटिंग अकादमीचा स्केटिंगपटू अभिषेक संजय नवले, नाव काय? अभिषेक संजय नवले यानं सर्वात जलद 100 मीटर इनलाईन स्केटिंग करत 16.92 सेकंदात पूर्ण करून नवीन विक्रमासह गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नाव नोंदवलेलं आहे। त्याने रेकॉर्ड केलेला आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड। कोणी? अभिषेक संजय नवले। 100 मीटर इनलाईन स्केटिंग त्याने केलेली आहे। त्याच्यानंतरची बातमी आपण बघूया। रशियात आयोजित 21वं फिफा विश्वचषकला सुरुवात झालेली आहे। फिफा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, येत्या परीक्षेमध्ये कुठलं आहे, 21वं आहे, कुठल्या देशामध्ये होत आहे हे पण लक्षात ठेवा। रशियामध्ये होत आहे, किती वर्षांनी होत असतं? प्रत्येक 4 वर्षानंतर हे होत असतं। मॉस्कोतल्या लुझिनिकी स्टेडियमवर एका दिमागदार सोहळ्यामध्ये याचं उद्घाटन झालं। कुठलं? लुझिनिकी, हे पण लक्षात ठेवा। मॉस्कोमध्ये याची सुरुवात झाली। रशिया आणि सौदी अरेबियाच्या संघानं याची सुरुवात झालेली आहे। फुटबॉल विश्वचषकाचा हा सण तब्बल 33 दिवस चालणार असून कालावधीत 32 संघ 64 सामन्यांमध्ये मिळून सर्वोत्तम दर्जेदार फुटबॉल पाहायला मिळणार आहे। व्लादिमीर पुतिन रशियाचे 21व्या फिफा विश्वचषकाचे आयोजन सज्ज झालेले आहे। 2026मध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जी आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको इथं होणार आहे। 2026ची जी आहे फिफा फुटबॉल ती कुठं होणार आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको, अशी घोषणा फिफा व्यवस्थापने बुधवारी केलेली आहे। त्याच्यानंतर काही प्रश्न जाणून घेऊ। जगभरात डॅश रोजी रक्तदान दिन साजरा केला जात असतो 14 जून, लक्षात ठेवा। डॅश यांना जपानच्या प्रतिष्ठित निक्केई आशिया पुरस्कारानं गौरवण्यात आलं। बिंदेश्वर पाठक फिच रेटिंगनुसार आर्थिक वर्ष 2018-19 भारताचा एकूण घरगुती उत्पन्नाचा विकास दर किती अपेक्षित आहे? 7.4% फिच रेटिंगनुसार 2018-19 जो आहे GDP। 80 वर्षाचे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॅश यांचे हैदराबाद तेलंगणा इथं निधन झालं। आदिराज व्यंकटेश्वर राव, लक्षात ठेवा, ज्येष्ठ पत्रकार लेखक आदिराजू व्यंकटेश्वर राव, आदिराजू व्यंकटेश्वर राव। काही प्रश्न तुमच्यासाठी याच्यावरती आधारित। कार्बन उत्सर्जन 2030 किती टक्क्यांनी कमी करायचं आव्हान आहे भारतासमोर? राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 दिवसीय दौऱ्यावर कुठल्या कुठल्या देशावरती गेलेले आहे भेटीकरिता? 3 देश आहे, त्याच्यामधले क्युबा दिलेला आहे। 2 देशाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। रायझिंग काश्मीरचे संपादक कोण आहे? त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। भारतात दूध उत्पन्नात सुमारे 165 दशलक्ष टन वार्षिक उत्पन्नासह जागतिक स्तरावर कुठल्या क्रमांकावरती आहे हे कमेंट करायचे आहे प्रश्नाचे उत्तर। विनरचे नाव आपण घोषित करत असतो। आजचे जे विनर्स आहे त्याच्यामध्ये पहिलं जे नाव येत आहे ते येत आहे नितेश गिरीगोसावी, त्यानंतर प्रियंका अनंतवार, त्याच्यानंतर भूषण गहुकर, कमल नवपुत, कुणाल वाकळे, विवेक इलामकार, संदीप भालेराव, भूषण बाजड, मंजिरी चेटुले, मनीषा पाटील, रुशाली मारवाळे, कांचू नसरे, पोपट पुकाले, राहुल पाटील, अतुल गोसावी, अर्चना भिसे, माधुरी भारत, राजेश इंगोले आणि अमरनाथ चिंचोले। तर या सर्व व्ह्युअर्सचं सबस्क्रायबरचं हार्दिक अभिनंदन माझ्याकडून टीमकडून। तरी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि याची PDFची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे। त्याचप्रमाणे चालू घडामोडी ॲपसुद्धा डाउनलोड करून ठेवून द्या। सो धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।